नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे साडी कशी नेसावी. तर साडी प्रत्येक स्त्रीला खूप सुंदर दिसते आणि जर तुम्हाला साडी घालायला जमली तर ती आणखीन छान दिसू शकते. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने साडी नेसावी. आणि अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसाल तर तुमचा शेप देखील खूप सुंदर दिसेल. तर मग आपण सुरू करूयात या व्हिडिओला. ही आहे माझी साडी. मी परकर ऑलरेडी घालून घेतला आहे आणि त्याची जी गाठ आहे ती तुम्हाला डाव्या किंवा उजव्या साईडला बांधायची आहे. मधात बांधाल तर प्लेन सरफेस दिसणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने टकिंग करून घ्यायची आहे साडी तुमच्या उंचीनुसार. आणि जर तुम्ही हिल्स घालणार असाल तर हिल्स आधी घाला आणि मग साडी नेसायला सुरुवात करा. त्याच्याने तुम्हाला अंदाज येईल की किती साडी तुम्हाला आतमध्ये टकिंग करायची आहे. आता एक पूर्ण राऊंड टकिन झाल्यानंतर निऱ्यांसाठी मी अशा पद्धतीने साडी सोडत आहे. आणि अशा पद्धतीने मी माझ्या डाव्या खांद्यावरनं पदर घेतला आहे. गुडघ्यांच्या थोडं खालीपर्यंत पदर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पदराच्या आतल्या बाजूने अशा पद्धतीने बॉर्डर येईल अशी साडी तुम्हाला पुढे कमरेवरून घ्यायची आहे. आणि अशी बॉर्डर घेऊन समोर तुम्हाला पिनअप करायचा आहे. तर अगदीच खूप खाली पण पिन लावू नका, खूप वरती पण लावू नका, मिडलमध्ये लावा. आणि मी डाव्या साईडनेच अशा पद्धतीने प्लीट्स म्हणजेच निऱ्या बनवायला सुरुवात केली आहे. बरेच लोक उजव्या साईडनी निऱ्या बनवतात पण मला अशी सवय आहे सो मी कम्फर्टेबली असं करू शकते. तर अशा पद्धतीने करंगळी आणि अंगठ्यामध्ये फसवून मी निऱ्या बनवल्या आहेत. डाव्या साईडने अशा पद्धतीने मी निऱ्या बनवल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मी इथे निऱ्या सेट करत आहे. तर तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिकली ह्या ज्या छोट्या निऱ्या पडलेल्या दिसत आहेत ते ऑटोमॅटिकली पडलेल्या आहेत आणि खूप सुंदर पण दिसत आहे तिथे शेप. तर तुम्हाला निऱ्या एकदम प्रॉपरली सेट करायच्या आहेत. अशा पद्धतीने एक एक निरी तुम्हाला पकडायची आहे आणि तिथे तुम्हाला पिन लावायची आहे. तर इथे अशा पद्धतीने मी पिन लावली. खालतीवरती झाल्या असतील निऱ्या तर त्याला प्रॉपरली करा. आणि सर्व निऱ्या मी व्यवस्थित टकिन केल्या आहेत. त्याच्यामुळे एकदा तुम्ही पिन लावून घेतली त्याच्यामुळे तुमच्या निऱ्या एकदम प्रॉपरली जागेवर राहतील. उजव्या साईडला ही जे थोडीशी साडी इकडे तिकडे गुढ्या पडलेल्या दिसतात त्या पण तुम्हाला आतमध्ये व्यवस्थित खोचून घ्यायचं आहे. आता थोडं खालती वाकून खालच्या निऱ्या तुम्हाला सेट करायच्या आहेत. तर मी अशा पद्धतीने हातानेच प्रेस करून करते. ज्या लोकांना अगदीच परफेक्ट हवं आहे ते लोक आयरनिंग म्हणजे प्रेस पण करू शकतात त्याला, पण मी ते हातानेच करते. ह्याने पण काम होऊन जातं. सो थोडंसं त्याला असं प्रेस करून छान स्ट्रेट केलं आहे. तर निऱ्यांचा हा पार्ट माझा झाला आहे. आता आपण पदर करूयात. तर पदरासाठी सगळ्यात पहिल्यांदा नॉर्मली बायका आतल्या साईडने पदर तयार करतात पण मी बाहेरच्या साईडने पदर करणार आहे. तुम्हाला बाहेरचा जितका पण काठ पाहिजे आहे तितका घ्या. तर बाहेरच्या प्लीटपेक्षा आतल्या प्लीट्स छोट्या साईजच्या घ्या. त्याने काय होतं, ॲक्च्युली कडक साडी असेल तर आतल्या प्लीट्स बाहेर दिसू लागतात जेव्हा आपण पिन लावतो. त्याच्यामुळे ही आयडिया एक मी करते नेहमी अशा साड्या घालताना. तर मी तुम्ही बघता एकदम एंडला मी इथे पिन लावून घेतली आहे. आता आपल्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित राहतील. आता आपल्याला काय करायचं आहे, याला पुन्हा मी थोडं उलटं केलं आणि ज्या आतल्या प्लीट्स आहेत त्यांना पुन्हा मी सेट करते. आणि मी इथे डिरेक्टली शोल्डरवर पिन लावणार नाही कारण मी जसं सांगितलं आतल्या प्लीट्स बाहेर येतात. त्याच्यामुळे मी याला उलटं केलं. प्लीट्स एकदम व्यवस्थित अरेंज करते आणि ज्या आतल्या प्लीट्स होत्या फक्त त्यांना मी पिन लावली आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा तो पदर शोल्डरवर घेतला आणि खालच्या साईडला आतल्या प्लीट्सला फक्त पिन लावली आहे. बाहेरची प्लीट तशीच ठेवायची आहे कारण बाहेरची प्लीट आपल्याला थोडी मोठी हवी असते आणि आतल्या प्लीट बाहेर यायला नको म्हणून मी हे सर्व करत आहे. तर तुम्ही बघू शकता आता माझ्या पिन लावून झालेल्या आहेत. तर आता मी पुन्हा समोर शोल्डरवर पिनअप करण्यासाठी पुढून सेट करत आहे थोडंसं. सो व्यवस्थित एक एक प्लीट घ्या, सेट करा. इथे मी माझा टॉप चेंज करून ब्लाऊज घालून आली आहे आणि आता हे मी शोल्डरवर व्यवस्थित लावणार आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपरली प्लीट समोरच्या आल्या आहेत. बाहेरची प्लीट बाहेर आहे, आतल्या प्लीट्स आतमध्ये आहे. तुम्ही बघू शकता मागे देखील. तर इथे जी मी पिन लावली होती ती पण मी काढून घेतली आहे खालती. तर अशा पद्धतीने जर तुम्ही साडी घालाल तर तुमचा शेप खूप सुंदर दिसेल आणि साडीमध्ये तुम्ही आणखीन खूप सुंदर दिसाल. तर मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल. आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आणखीन तुमच्या काही रिक्वेस्ट असेल मला सांगा, मला कमेंट करा कसा वाटला हा व्हिडिओ. पुन्हा एकदा धन्यवाद.